नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला निरनिराळे रोग, आजार, रक्षण, कारणं, वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करून आपल्याला देतात आरोग्याचा मंत्र. आरोग्याचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे लठ्ठपणाची कारणं आणि आधुनिक उपचार. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत डॉक्टर शशांक शहा. डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचीही थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर शशांक शहा. डॉक्टर शशांक शहा गेले 30 वर्ष हर्निया लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सर्जरी यामध्ये मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. 40,000 जास्त शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्याचा त्यांचा अनुभव आहे. हर्नियाच्या 45 शस्त्रक्रिया फक्त 10 तासात डॉक्टरांनी केल्याचा जागतिक विक्रमही लिम्का बुकमध्ये त्यांच्या नावे नोंदवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लठ्ठपणा आणि डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना अमेरिकेमध्ये स्कॉलर अवॉर्डही देण्यात आलेला आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटीचे डॉक्टर प्रेसिडेंट असून त्यांचं नाव जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. डॉक्टर शहा हे लॅप्रो ओबेसो सेंटर पुणे आणि लीलावती हॉस्पिटल मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्हालाही अशा प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रिया करायच्या असतील, डॉक्टरांना भेटून कन्सल्ट करायचं असेल, तर आमच्या स्क्रीनवर जे दिलेले नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि डॉक्टरांना जरूर भेटू शकता. तर आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या प्रेक्षक हो. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे लठ्ठपणाची नेमकी कारणं काय आहेत आणि आधुनिक उपचार कोणते आहेत. आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे, कारण अत्यंत गंभीर आणि खूप फोफावत चाललेला विषय तो म्हणजे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी. मला वाटतं तुमच्याकडे आज यंग पेशंट सुद्धा खूप येत असतील ज्यांना लठ्ठपणाने ग्रासलेला आहे. काय सांगाल, म्हणजे एकूणच लठ्ठपणा खूप वाढत चाललाय. बरेच लोक असे असतात की त्यांना भयंकर खाखा होते, सारखं खावंसं वाटतं आणि मग कुठे ना कुठेतरी वजन वाढतं. डाएटचंही खूप फॅड आलेलं आहे, हे डाएट ते डाएट, मग ते लोक फॉलो करतात, 10 दिवस 15 दिवस होतं, त्यानंतर पुढे काही घडत नाही. अशा लोकांसाठी काय सल्ला द्या? खरं तर खूप असे पेशंट येतात, खूप प्रयत्न करून निराशा झालेली असते. ते म्हणजे डॉक्टर भूक लागते हो, पोट भरत नाही आणि आम्हाला हे खाऊ नका, एवढंच खा एवढंच करा असं म्हणतात. भूक लागणं हा काही माणसाचा स्वभाव नसतो. भूक लागली तर भूक लागली, प्रत्येक व्यक्ती पोट भरेपर्यंत खाणारच. हे खाऊ नका ते खाऊ नका असं 15 दिवस 20 दिवस 1-2 महिना करू शकतात, पण परत भूक लागते. खूप वेळेला या जगामधल्या सगळ्या वातावरणामधल्या बदलांमुळे शरीराचे हॉर्मोन बदलून मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि भूक लागणारे हॉर्मोन शरीरामध्ये वाढायला सुरुवात होते. जर एखाद्या व्यक्तीला भूक लागणारे हॉर्मोनच वाढायला लागले किंवा काहीही खाल्लं तर अंगी लागतं असेही काही असतात की खूप कमी खातात पण तरीही वजन कमी होत नाही, तर त्यांचे आतडं जठर हे सर्व जेवण शोषण त्याचं फॅटच तयार करतं. असं जर आजार असेल तर ह्या सर्व उपायांनी त्यांना खूप निराशा आलेली असते आणि मग ते सगळे प्रयत्न सोडून देऊन मग खाणं, आराम करणं, एन्जॉय करणं असं सुरू करतात. पण त्यांना निराश व्हायची गरज नाही आहे. त्यांच्याकडे आपण असं बघितलं पाहिजे की त्यांना कुठला तरी हॉर्मोनचा मेटाबॉलिझमचा आजार आहे आणि हा मेटाबॉलिझमचा आजार औषधांनी किंवा दुर्बिणीतल्या मेटाबॉलिक ट्रीटमेंटनी आपण बरा करू शकतो. आणि अशा रुग्णांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की जर तुमची भूक आवरत नसेल, इतरांच्यापेक्षा तुम्ही जास्त जेवत असाल, डाएट पाळता येत नसेल, वारंवार निराशा झाली असेल, तर त्यांच्यासाठी आज आधुनिक उपाय उपलब्ध आहेत आणि ते 100% यशस्वी होऊ शकतात. नक्की, जसं तुम्ही म्हणालात की आधुनिक उपचार उपलब्ध आहेत ते यशस्वीही होताना दिसतात, परंतु बऱ्याच लोकांना शस्त्रक्रियेकडे जायचं नसतं. त्यांची कुठे ना कुठेतरी मनात घालमेल असते, भीती असते, शंका असतात, मग त्यांना असे वेगवेगळे डाएट करावेसे वाटतात, मग मध्येच जिम चालू केली जाते ती बंद पडते, डाएटचे प्रकार बंद पडतात, कुठेतरी गोळ्या घेतल्या जातात नुसत्या वजन कमी करण्यासाठी आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पुढे जातात. तर मग काय सांगाल, अशा लोकांनी खरोखर ज्यांचं वजन अजिबात कमी होत नाही आहे त्यांनी शस्त्रक्रिया करावी? तसं म्हटलं तर वजन कमी करायला शस्त्रक्रिया हे सर्वसामान्य माणसाला लवकर पटतच नाही. आता मी खूप वर्ष झाली हे सुरू करून आता हळूहळू मला असं जाणवत आहे की लोकांना हळूहळू पटायला लागलं आहे, डॉक्टरांना पटायला लागलं आहे, कारण हा एक मेटाबॉलिझमचा दोष आहे आणि हा आजार आहे हे आता जगाला समजायला लागलेलं आहे. सर्वच गोष्टी माणसाच्या हातात नसतात. असं विचार करा की माणसांनी प्रयत्न केले, डाएट केलं, सर्व केलं आणि तरीसुद्धा 20 किलोहून जास्त वजन जास्त असेल. 6 महिने प्रयत्न करावा, वर्षभर प्रयत्न करावा, पण किती वर्ष प्रयत्न करावा? एखाद्या तरुण मुलीला खूप छान दिसायचं असतं, तारुण्यातलं सगळं वय ह्याच प्रयत्नात जर निघून गेलं तर काय उपयोग? एखाद्या स्त्रीला डिलिव्हरीनंतर वाटतं की आपण परत वजन कमी व्हावं, 40-45 वयात असं वाटतं की आपण फिट असावं, आपण इंडिपेंडेंट असावं. असं जर असेल आणि वजन वाढून बाकीच्या उपायांना यश येत नसेल, त्याचबरोबर दुसरे कुठले आजार पण यायला सुरुवात झाली असेल, तर अशा रुग्णांना दुर्बिणीतल्या उपायामधून
पूर्ण बरं होता येतं आणि ह्या दुर्बिणीतल्या उपायांना घाबरण्याची गरज नसते, कारण वेदनाविरहित बिनटाक्याच्या आणि एक दिवसात बऱ्या होणाऱ्या ह्या शस्त्रक्रिया किंवा उपाय असतात आणि त्याच्यामुळे त्याचा ॲक्सेप्टन्स आता वाढलेला आहे. महिन्यामध्ये 70-80 रुग्ण ते येऊन आज सहज ही शस्त्रक्रिया करून जाऊन हसत खेळत जाऊन प्रत्येक रुग्ण अजून 4 लोकांना घेऊन येतो की डॉक्टर यांना पण माझ्यासारखं व्हायचं आहे. बरं, पण जसं तुम्ही म्हणताय की आज अवेअरनेस कुठे ना कुठेतरी वाढलेला आहे, रुग्णांना कळायला लागलेलं की आपण शस्त्रक्रिया पण करू शकतो, परंतु या शस्त्रक्रिया करण्याकरता कुठले रुग्ण जे आहेत ते तुम्ही निवडता किंवा चूज करता की यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे? मी काही उदाहरणांमधनं सांगतो, म्हणजे एकदम सोपं पडेल. ही एक मुलगी तुम्हाला चित्रात दिसते, आमच्याकडे आली होती. खूप प्रयत्न केले, यंग मुलगी, सगळं छान होतं, फक्त वजन कमी होत नव्हतं, हुशार होती. सगळे म्हणा की तिला विल पॉवर नाही, ती म्हणे की डॉक्टर मी सगळीकडे विल पॉवर वापरते, फक्त भूक कंट्रोल करायला विल पॉवर टिकत नाही. मी तिला म्हटलं की ही काय तुझी भूक कंट्रोल करणं हे काय विल पॉवरवर नसतं, हे आतून लागत असते. आणि असं करत करत खूप वेळेला सगळे प्रयत्न करून स्किन लूज व्हायला लागलं, चेहऱ्यावरती काळे व्रण यायला लागले, पिंपल्स यायला लागले. याच्या हॉर्मोनच्या बदलामुळे मुलींमध्ये चेहऱ्यावरती केस यायला लागतात, पिंपल्स यायला लागतात आणि सौंदर्य जायला लागतं. तुम्ही बघू शकता दुर्बिणीतल्या एका ट्रीटमेंटनंतर तिचा चेहरा गोरा झाला आहे, फिगरमध्ये आली आहे, सगळे आजार गेले, स्किन परत कॉन्ट्रॅक्ट झालं आणि तिला चांगला नवरा मिळण्याचा कॉन्फिडन्स निर्माण झाला. मी तुम्हाला दुसरं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. खूप प्रकारचे आजार एकत्र असतात, त्याला आपण ट्रीटमेंट देतो. पण खूप वेळेला जसं आता मुलीचं उदाहरण दिलं, तसं तरुण मुलांमध्ये आजच्या काळात वजन तर वाढतंच पण तरुण मुलांमध्ये छाती वाढायला लागते आणि आश्चर्य वाटतं आई वडिलांना, मुलांना लाज वाटायला लागते, लूज कपडे घालायला लागतात. पण मुलांमध्ये मेल हॉर्मोनचं प्रमाण हे फॅटमुळे कमी होत जातं आणि मेल हॉर्मोनचं रूपांतर फिमेल हॉर्मोनमध्ये होतं आणि त्याच्यामुळे छाती वाढायला लागते, वजन वाढायला लागतं, नाजूक भाग आत ओढला जायला लागतो आणि मग त्या मुलाला सगळ्यांच्या समोर कपडे बदलणं, हिंडणं, व्यायाम करणं, खेळणं हे सगळं लाज वाटण्यासारखं होतं, त्यामुळे वजन अजून वाढायला लागतं. हा एक मुलगा आला होता आमच्याकडे, 17 वर्षाचा मुलगा, 200 किलो वजन होतं. बघितलं तर कितीही खाल्लं तर बिचाऱ्याचं पोटच भरत नव्हतं, तो करणार काय, लहान मुलगा, त्याला अजून किती समजावून सांगणार. पण त्याच्या हॉर्मोन आणि मेटाबॉलिझममध्ये नक्कीच प्रॉब्लेम होता. दुर्बिणीतल्या उपायानंतर तुम्ही बघू शकता एक हँडसम मुलगा आणि स्पोर्ट्समनमध्ये त्याचं रूपांतर झालेलं होतं. मी तुम्हाला पुढचं उदाहरण देणार आहे. आता आपण असं विचार करतो की सर्व आजारांसाठी त्याची ट्रीटमेंट असते, पण आमच्याकडे नवरा बायको आले होते, दोघंही जाड होते, खाऊन सगळे सुखवस्तू होते, पण सारखी भांडणं व्हायची, सारखी भांडणं व्हायची, तर माझ्यासमोर पण कन्सल्टेशन करताना भांडणं व्हायची. मला असं लक्षात आलं की नवऱ्याचं मेल हॉर्मोन कमी, स्त्रीचं पोट वाढलेलं, युरिनला कंट्रोल नाही, पोटातल्या दाबामुळे लघवीची पिशवी खाली सरकलेली, गुडघे दुखत आहेत, कंबर दुखत आहेत, त्यांचं एकमेकांमध्ये संबंध येणंच कमी होत चाललं होतं आणि त्याच्यामुळे एकमेकांवर चिडचिड, असं वाटायचं की खूप काम केलं आहे, दमलो आहे, स्ट्रेस आलं आहे म्हणून जेवून झोपलो, पण एकत्र जायचे नाही. ट्रीटमेंटनंतर बघाल तर दुसऱ्या फोटोमध्ये तो ॲक्च्युली त्यांच्या लग्नाचा फोटो नाही आहे, तो त्या ट्रीटमेंटनंतरचा फोटो आहे, पण त्यांनी लग्नासारखे कपडे घालून फोटो दाखवला, डॉक्टर आमचं आयुष्य लग्नानंतर हनीमूनच्या काळासारखं झालं. तर वजन कमी झाल्यामुळे नवरा बायकोचं, कुठल्याही व्यक्तीचं शारीरिक सुखसुद्धा सुधारू शकतं आणि हे सांगणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आज आपण बघतो की लहान वयात डायबिटीस व्हायला लागलेला आहे आणि डायबिटीस झाला की मगच गोड खायची इच्छा होते, भूक लागायला लागते, पोळी भात खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही, मग गोळ्या वाढतात, इन्सुलिन होतं. पण डायबिटीसमुळं नसा खराब व्हायला लागतात, डोळ्यांवरती परिणाम होतो, किडनीवर परिणाम होतो आणि जर लहान वयात डायबिटीस झाला तर खूप लहान वयात हृदयविकार किंवा सिरियस आजार होऊ शकतात आणि त्यामुळे आजच्या काळात आयुष्य खूप जणांचं डायबिटीसमुळे कमी होत चाललं आहे असं दिसतं. तर ह्या आमच्याकडे व्यक्ती आलेल्या होत्या, आमच्या नातेवाईकच होत्या, डायबिटीसमुळे त्रस्त, डायबिटीसच्या गोळ्यांमुळे प्रचंड भूक, त्यामुळे डॉक्टर मला गोडच खाऊ वाटतं, मला गोड खाऊ वाटू नये म्हणून काहीतरी गोळी द्या ना, तर म्हटलं अशी काही गोळी नाही. पण मग त्यांचं डायबिटीस, कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, पोट वाढणं, पोटात झालेला हार्निया, सगळ्याची फक्त 3 छेदामधून दुर्बिणीतून ट्रीटमेंट झाली आणि तुम्ही परिवर्तन बघू शकताय की त्यांचा डायबिटीस गेला, ते आज गोड खाऊनही शुगर चेक करून बघतात तरी शुगर नॉर्मल असते. तर आजच्या काळात टाईप 2 डायबिटीस जर लठ्ठपणामुळे असेल तर या दुर्बिणीतल्या उपायांमुळे पूर्ण बरा होऊ शकतो आणि कुठल्याही व्यक्तीला एकदम 20-25 वर्षाच्या वयासारखं
होण्याचा आनंद मिळू शकतो. आज प्रत्येकाला वाटतं की आपण छान दिसावं, तरुण दिसावं, सगळ्यांना आपण आवडावं, सगळीकडे फेसबुकवर सगळीकडे फोटो दाखवून शो ऑफ करावं, तर असा आनंद मिळू शकतो. नुसतंच आपण तब्येत नीट करणं हे महत्त्वाचं नाही आहे, हेल्दी करून आनंदी करणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं लक्षात आलं की जॉब सॅटिस्फॅक्शन जे म्हणतात ह्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात जास्त आहे. कारण प्रत्येक रुग्णाला असं वाटतं की मी 10-15 वर्षांनी तरुण झालो. खूप वेळा असं होतं की रुग्ण त्यांचा वाढदिवस बदलतात, ते म्हणतात नाही या दिवशी मी खूप तरुण झालो, हाच माझा नवीन वाढदिवस आहे. नक्की. म्हणजे जसं आपण म्हणतोय तसं की आपला लठ्ठपणा हा आपल्या एकूणच पर्सनॅलिटीवरती सुद्धा खूप महत्त्वाच्या दृष्टिकोनातनं काम करत असतो, आणि हे काम करणं आपण या शस्त्रक्रियांमधनं त्यांना देऊ शकतो, रिझल्ट्समधनं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा मंत्र.